नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर. भीमा कोरेगाव प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे खोट्या स्वरूपाचे आहेत. केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये हे खोटे गुन्हे दाखल केल्याचं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जर संजय राऊतांनी याचं रोकटोक पद्धतीनं जर गृहमंत्री अनिल देशमुख यांना या प्रकाराचा तपास करायला आणि छडा लावायला सांगितलं असतं तर कदाचित महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाची झाली नसती असं विधान सिद्धार्थ मोकळे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी यांनी केलंय. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या भीमा कोरेगावच्या खोट्या गुन्ह्यासंदर्भाचा जर का तपास करायला सांगितलं असतं तर आम्हाला असं वाटतं की त्यांचं सरकार वाचलं असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा विधान केलेलं आहे की भीमा कोरेगाव प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोट्या स्वरूपाचे आहेत. केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये हे खोटे गुन्हे दाखल केल्याचं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना जर संजय राऊतांनी याच रोकठोक पद्धतीनं जर गृहमंत्री अनिल देशमुखांना या प्रकाराचा तपास करायला आणि छडा लावायला सांगितलं असतं तर कदाचित महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाची झाली नसती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची 5 दिवसानंतर कारागृहातून सुटका झाली. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून त्यांचं स्वागत केलं. यावेळी वाघ आला रे वाघ आला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाघ आला अशा पद्धतीचे नारेही देण्यात आले. सोयाबीन कापसाला दरवाढ देण्याच्या ऐवजी पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी राज्य सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर प्रचंड अमानवीय पद्धतीने लाठीमार केलेला आहे. नक्षलवादी आणि दहशतवाद्यासारखी वागणूक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजे की अरे तुम्ही सोयाबीनला भाव देऊ शकत नाही, तुम्ही कापसाला भाव देऊ शकत नाही, आमच्या नुकसान भरपाईचे पैसे मंजूर करून तुम्ही देत नाही, पीक विमा कंपन्यांचे तुम्ही लाड करताय, आम्ही काय भीक मागायला आलो होतो का? आम्ही आमच्या बापाचा हक्क मागायला आलो. असे हजारो गुन्हे जरी आमच्यावर दाखल केले आणि किती वेळा तुरुंगात टाकलं तरी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरणार. गावगड्यातला शेतकरी आता जागृत झालेला आहे. बळीराजाची फौजेची ताकद काय असते येणाऱ्या काळामध्ये यांना दाखवून देऊ. आणि ज्या नेत्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले त्या नेत्यांच्या खुर्च्या काढून घेतल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये थांबणार नाही, हा आमचा निर्धार आहे. बचेंगे तो और भी लड़ेंगे. भारतीय जनता पक्षाची प्रमुख लोकसत्तेमध्ये आहेत, महामंडळात आहेत, ते मोठमोठ्या गर्जना करतायत. हिंमत असेल तर संभाजीनगर करून दाखवा. उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय घेतल्यावर आज यांना वेळ कशासाठी हवा? विचार करायला, भूमिका मांडायला केंद्राला वेळ का हवा? अशा पद्धतीचं विधान शिवसेना ठाकरे गुट नेता संजय राऊत यांनी केलंय. आणखी काय बोलले राऊत बघूया. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये सरकारनं मंजूर करून केंद्राकडे पाठवला. त्याआधी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक या सत्तेमध्ये आहेत, मंत्रिमंडळात आहेत, ते मोठमोठ्याने गर्जना करत होते. मी दरकाळ्या शब्द वापरत नाही, गर्जना करत होते, हिंमत असेल तर संभाजीनगर करून दाखवा. उद्धवजींनी तो निर्णय घेतल्यावर आज ह्यांना वेळ कशा करता हवा? विचार करायला, भूमिका मांडायला, केंद्रानं का रखडवून ठेवलाय संभाजीनगर, काय कारण काय? उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय सुद्धा उद्धवजींनी घेतला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय घेऊन सुद्धा मी अजून संभाजी राजांच्या नावानं त्या शहरावरती एक भूमिका घ्यायला तयार नाही. कोणाला घाबरत आहे? कोणते नियम, कोणता कायदा आडवा येतो? केंद्रात तुमचं राज्य, महाराष्ट्रात तुमचं राज्य, यात भूमिका मांडण्यासारखं काय आहे?
प्यार का वादा 50-50 म्हणत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाची भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं. हा पूल व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. आता त्याला एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला असं सांगत गुलाबराव पाटील यांनी पुलाच्या कामाची श्रेय उद्धव ठाकरेंना नाकारले. श्रेय सगळ्यांचं आहे असंही त्यांनी सांगितलंय. हे बघा, श्रेय तर मग आमच्या लोकप्रतिनिधींना पण दिलं पाहिजे. याच्यापूर्वी आमदार झाले, या भागात मंत्री झाले, आम्ही ते भांडण करून म्हणा, प्रेमाने म्हणा, पाय पडून म्हणा, हात पडून म्हणा, मला तरी असं वाटतं एका छोट्या म्हणजे मी ज्या जिल्ह्याचा शेजारी जिल्हा वाशिम जिल्हा आहे त्याचा बजेट वर्षाचा 188 कोटी आहे. एका जिल्ह्याला जेवढा बजेट असतो तेवढा आमचा एकमेव पूल आहे. त्यामुळे निश्चितपणाने श्रेय सगळ्यांचंच आहे, उद्धव ठाकरेंचंही आणि एकनाथ शिंदेंचंही. हे बघा, मंजुरी देण्यापासून मी ज्याला जयंत पाटलांची सुद्धा उल्लेख केला, अशोक चव्हाणांचा उल्लेख केला, त्याचबरोबर मागच्या मंत्र्यांचा उल्लेख केला, इथे श्रेय घेण्यापेक्षा मंजुरी करता आम्ही प्रयत्न केले यालाही महत्व आहे. माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशानं दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्यानं मराठी अमराठी लोकांमध्ये मराठीबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2022 निर्णयान्वये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आज डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा स्मृती दिन आहे आणि हा दिवस आपण वाचना दिन म्हणून साजरा करतो. आज आम्ही एक स्पर्धा जाहीर केलेली आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की वाचना प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मराठी अमराठी लोकांना मराठीबाबत आपुलकी वाढीला लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर आपण एक स्पर्धा आयोजित करण्यात. राज्याच्या डबल इंजिनच्या सरकारला मुंबईसह कल्याण आणि सर्व महापालिकांचे डबे जोडले जाणार आणि ही एक्सप्रेस तुफान गतीनं धावेल असं म्हणत मुंबईसह सगळ्या महापालिका भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या सभेमध्ये बोलून दाखवलाय. त्याचबरोबर कल्याणसाठी स्वतंत्र धरणाची जी मागणी होत आहे त्यासाठी काडू धरणासाठी राज्य सरकारनं 410 कोटींचा निधी फॉरेस्टला दिला असून लवकरच या धरणाची प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कल्याणमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा, राज्य सरकार मदत करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील विविध विकास कामांचे यावेळी लोकार्पण करण्यात आलं. म्हणून हे डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार वेगाने धावतंय म्हणूनच आपल्याला विकास दिसतोय, या पुढेही विकास दिसेल आणि या डबल इंजिनला मुंबईसह सर्व महापालिका मग कल्याण असेल सगळ्या महापालिका असतील त्याचे एक एक डबे जोडले जातील आणि आपली एक्सप्रेस आहे तुफान गतीने धावू लागेल एवढंच या प्रसंगी सांगतो असा मला विश्वास आहे. पुन्हा आणि यासोबतच महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर. ब्यू अ रेडिएंट यू, ब्यू हेयर स्पा सलून, मेकअप अकेडमी एंड क्लिनिक, कॉस्मेटोलॉजिस्ट बॉबी बजाज. हमारे यहाँ एडवांस स्किन ट्रीटमेंट, ऑल टाइप ऑफ लेजर ट्रीटमेंट, हेयर ट्रीटमेंट, पिगमेंटेशन एंड ऑल टाइप ऑफ स्किन ट्रीटमेंट कराई जाती है. व्यू हेयर स्पा सलून, मेकअप अकेडमी एंड क्लिनिक.
गवर्नमेंट सर्टिफाइड। इसके साथ ही सलून में स्किन एंड हेयर प्रोडक्ट उपलब्ध है। हमारा पता 42 ब्लॉक बी यशवंत स्टेडियम इन फ्रंट ऑफ HDFC बैंक धंतोली नागपुर। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहां आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहां आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट थ्रिल राइड भी। साथ ही यहां आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK कॉटेजेस, वेल डिजाइंड डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल। और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।